अचलपूरचे आमदार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाक्यावर प्रतिक्रिया दिली. आज 27 ऑगस्ट शुक्रवार रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल 15 ऑगस्ट रोजी नारायण राणे यांनी टीका केला होता. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. खरं तर यात्रेचं नाव आहे जन आशीर्वाद यात्रा, आणि जन आशीर्वाद यात्रेमध्ये जनतेसाठी काय करता आलं पाहिजे, जनतेच्या सोयीनं आपण काय बोललो पाहिजे ते तर सोडून दिलं, आणि राजकीय जन आशीर्वाद म्हणाचं जन आशीर्वाद यात्रा आणि बोलाचं राजकीय, तर ही काही मला वाटतं मुळात जन आशीर्वादपेक्षा राजकीय यात्रा अशा पद्धतीचं स्वरूप दिलं हे अत्यंत चुकीचं आहे. राणे मागचा काळ विसरतंय, मातृश्रीवर जे नेहमी नमन करून जायचे त्याचा त्यांच्यावर विसरही पडलेला दिसतं, आणि ज्यानं तुकडा दिला त्याचं गुण गायचं ही गुलामी राणेनं करू नये. जी वस्तुस्थिती आहे तिथेपर्यंत केलं पाहिजे. म्हणून नारायण राणे जे आमच्यापेक्षा वयस्कर आहे त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं, मी एक त्यांना मानणाऱ्यापैकी पण एका एका कामाच्या धडाडीत ते अतिशय मजबूत होते, पण या वक्तव्यामुळं मला वाटतं त्यांनी भाजपचा पण क्रेज कमी केला, भाजपच्या संस्कृतीला पण मला वाटतं त्यांनी लात मारली. भाजपची संस्कृती आपण ते संघ संस्कृती आहे त्याला मानणाऱ्यापैकी एक आहे, आणि संघ हा अतिशय समर्थन करत नाही पण बोललं त्याच्यावर कारवाई करत नाही. हे म्हणतं का चित बी मेरी और पट बी मेरी असं थोडं वागून चालतं आहे. तुम्ही त्यांना समज द्यायला पाहिजे पक्षामार्फत, का तुम्ही आता काँग्रेसमध्ये नाही, तुमचा स्वतःचा पक्ष नाही आहे, तुम्ही भाजपचे आहे, भाजपच्या संस्कृतीला समोर जावं लागेल.